ओबीसींच्या आरक्षण प्रश्नासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील एकातरी मंत्र्यात आहे का असा सवाल करत डॉ. प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला. त्यावर नांदेड दौऱ्यावर असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना विचारलं असता खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्राकडून आरक्षण टिकवण्याचा सल्ला दिलाय. त्यांनी तसं केलं तर खऱ्या अर्थानं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा आपण चालवत आहात असं सिद्ध होईल असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. या मुद्द्यावर नेमकं मंत्री मुंडे काय म्हणालेत? मला आपण ज्यांचं नाव घेतलं त्या सन्माननीय खासदार जे ओबीसीचं आज चक्काजामचं रस्त्यावर उतरून नेतृत्व करतायत त्या सर्वांचं ठीक आहे. आपण रस्त्यावर येतात आंदोलन करताय, आनंदाची गोष्ट आहे. ओबीसी आरक्षणासाठी आपण या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करतायत. ते विरोधी पक्षात आहेत आज राज्यात, म्हणून ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. माझी त्यांना विनंती आहे की कृपा करून संसदेमध्ये आपण ज्यांचा वारसा आज चालवताय स्वर्गीय मुंडे साहेबांनी ओबीसीच्या जनगणनेवर एक भाषण केलं होतं आणि त्यावेळेस मनमोहन सिंग साहेब या देशाचे पंतप्रधान होते. स्वर्गीय मुंडे साहेबांनी संसदेत भाषण केलं त्यावेळेस ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही मागणी केली, त्यावेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान होते. आज माझी हीच मागणी आहे की आपण रस्त्यावर उतरून आज राज्य सरकारला जिम्मेदार ठरताय, आपण स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा चालवताय. माझी विनंती आपल्याला की आपण स्वर्गीय मुंडे साहेबांची त्यावेळेस संसदेतली जी मागणी होती ती स्वर्गीय मुंडे साहेबांनी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून मांडली. आज आपण सत्ता पक्षाचे खासदार आहात, केंद्रात सत्ता पक्ष आहे, तीच मागणी मोदी साहेबांकडून आपण पूर्ण करून घेतली तर आम्ही सुद्धा आनंदाने आपल्यासोबत आंदोलनात उतरू. राजीनामा कुणीही द्यायची गरज नाही. आता आम्ही म्हणणंही बरोबर नाही की तुम्ही राजीनामा द्या, आम्ही राजीनामा द्या. मुळात ओबीसींचं आरक्षण हे टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे आणि ही सामान्य ओबीसीची जशी इच्छा आहे तशीच स्वाभाविक आहे. ते काय कोणाला दाखवून आंदोलन करण्यातून ती येण्याची आवश्यकता नाही. आपण ऐकूयात.